हाय फ्रेंड्स, द 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक हे बॅन झालेलं आहे. आता हे तर तुम्हाला माहितीच असेल, आता प्लास्टिक बॅन झालं आहे. प्लास्टिक आपल्या हेल्थसाठी, आपल्या एन्व्हायरमेंटसाठी चांगलं नाही आहे. आणि प्लास्टिक हे रिसायकल होतच नाही. ते आपण जे काही यूज केलेलं आहे प्लास्टिकचं, जेवढं आपण डेली भरपूर यूज करतो, ते अजूनही तसंच पडलेलं असेल कुठेतरी. ते अजून रिसायकल झालंच नसेल आणि ते रिसायकल होत नाही. त्यामुळे आणि ह्या प्लास्टिकनी आपण एन्व्हायरमेंट, आपलं हेल्थही खराब होतं, आपलं एन्व्हायरमेंट पण आपण खराब होतो आहे. आणि उगाच तो कचरा खूप असा वाढतो आहे. प्लास्टिकला भरपूर असं अल्टरनेटिव्स आहे. आपण ठरवलं तर आपण नक्कीच ही प्लास्टिक हळूहळू स्टॉप करू शकतो यूज करायला. तर हा व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा. त्याच दिवशी तर आपण जेवढं आपल्या घरात प्लास्टिक आहे ते काय आपण फेकू नाही शकत, पण प्लास्टिक आणायचं नाही असं डिसाईड केलं ना, तर हळूहळू प्लास्टिक आपल्या घरातून कमी होईल. तर कोणते आहेत हे प्लास्टिकसाठी अल्टरनेटिव्स ते आपण बघूया. हा व्हिडिओ कम्प्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आहे स्टीलचे हे टिफिन बॉक्स. असे स्टीलचे टिफिन बॉक्स प्रेफर करा. प्लास्टिकचे टिफिन बॉक्स वगैरे यूज करत असाल तर ते नका यूज करू. कारण की काय होतं, प्लास्टिकमध्ये जर तुम्ही काही जेवण ठेवलं तर ते रिॲक्ट होतं आणि ते प्लास्टिक आपल्या बॉडीमध्ये जातं. त्यामुळे प्लास्टिकचे प्रेफर नका करू. किंवा कंटेनर्स वगैरे जे यूज करतो फूड स्टोरेजसाठी, ते पण घरी एकतर स्टीलचे यूज करा किंवा ग्लासचे यूज करा, पण प्लास्टिकचे नका यूज करू. आणि लीक प्रूफ स्टीलचे पण टिफिन बॉक्स येतात, तेही तुम्ही प्रेफर करू शकतात. त्यामुळे प्लास्टिकचे अवॉइड करा. त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांना सवय असते की घरातून निघताना स्वतःची वॉटर बॉटल घेत नाही आणि बाहेर गेल्यानंतर मिनरल बॉटल्स घेतात. अननेसेसरी प्लास्टिक वाढवतात, त्यामुळे तसं नका करू. तुम्ही घरातूनच निघताना स्वतःची बॉटल घ्या जी स्टीलची असेल. आता मार्केटमध्ये पण बऱ्याच अशा स्टीलच्या बॉटल्स येतात किंवा कॉपरच्या बॉटल्स येतात, ज्या चांगल्या क्वालिटीच्या पण असतात. त्या प्लास्टिकच्या बॉटल्स नका यूज करू. प्लास्टिकच्या बॉटल्स तसंही जास्त दिवस टिकतही नाही त्या, पण स्टीलच्या भरपूर दिवस त्या टिकतात, चांगल्या टिकतात. त्यानंतर ग्रॉसरी शॉपिंगला जाताना आठवणीने तुमची स्वतःची कॉटनची बॅग घेऊन जात जा. प्लास्टिकच्या बॅग्स नका यूज करू. त्यानंतर गार्बेजसाठी तुम्ही जर त्या ब्लॅक कलरच्या बॅग्स यूज करत असाल ना, तर त्या नका यूज करू. त्या काही रिसायकल होत नाही. त्यापेक्षा इको फ्रेंडली बॅग्स येतात गार्बेजसाठी. मार्केटमध्ये बरेच असे येतात, बॉक्सवर लिहिलेलं असतं की इको फ्रेंडली आहे की काय, कशा आहेत बॅग्स, हे लिहिलेले असतात. त्याच्या कॉस्ट थोड्या जास्त असतात, पण त्या बॅग्स प्रेफर करा. ब्लॅक कलरच्या ज्या गार्बेजसाठी यूज करत असाल त्या नका घेऊ. त्यानंतर टूथब्रश जे आपण यूज करतो ते प्लास्टिकचे असतात, आणि ते प्लास्टिकचे टूथब्रश जे कधी तुम्ही टाकले असतील, कधीच किती वर्ष झाले असतील, ते तसेच अजून कुठेतरी पडलेले असतील, ते अजूनही रिसायकल झाले नसतील, तर टूथब्रशला आपल्याला रिप्लेस करायचं आहे बांबूच्या टूथब्रशने. असे हे बांबूचे टूथब्रश मार्केटमध्ये आहेत. ॲमेझॉनवर पण तुम्ही बघू शकतात, आहे ॲमेझॉनवर पण. आणि हे टूथब्रश थोडे आपल्या रेग्युलर टूथब्रशपेक्षा थोडे कॉस्टली येतात, पण हे चांगले आहेत. हे तुम्ही स्विच करू शकतात बांबूच्या टूथब्रशसाठी. त्याच्यानंतर कोमसुद्धा, जे आपण हेअर कोम करतो ते प्लास्टिकच्या कोमनी हेअर कोम करतो, पण आता असे बांबूचे वूडचे कोम्स येतात. ट्राय करू शकतात, जे आपण प्लास्टिकनी केस विंचरतो आणि ह्या कोमनी केस विंचरतो ते थोडंसं डिफरन्स पडतो. त्यामुळे तुम्ही हे पण स्विच करू शकतात. त्यानंतर स्ट्रॉ पण ह्या प्लास्टिकच्या येतात, पण आता स्ट्रॉ पण प्लास्टिक बॅन आहे, त्यामुळे स्ट्रॉ पण तुम्ही यूज नाही करू शकत. तर स्ट्रॉसाठी मार्केटमध्ये अशा स्टेनलेस स्टीलच्या स्ट्रॉ येतात. आता तुम्हाला वाटेल की हे क्लीन कशा करायच्या, एवढ्या बारीक स्ट्रॉ असतात, तर
तर ह्या स्ट्रॉसाठी क्लिनिंगसाठी पण असा साईडला बघू शकता तुम्ही, इमेजमध्ये मी दाखवलेला आहे, ब्रश येतो छोटासा, त्याच्याने ह्या स्ट्रॉ तुम्ही क्लीन करू शकतात. तर ह्या पण चांगल्या स्ट्रॉज आहे आणि ह्या प्लास्टिकच्या नाही आहे, स्टेनलेस स्टीलच्या आहे, त्यामुळे बरेच दिवस, महिने, भरपूर दिवस त्या टिकतात, चांगल्या टिकतात. बाहेर वगैरे कधी आपण जातो, जेव्हा आपण कुठे ट्रॅव्हल वगैरे करत असो, तेव्हा आपण प्लास्टिकचे स्पून्स, प्लेट्स असं सगळं यूज करायचो, तर तेही आपल्याला स्टॉप करायचं आहे, तेही आता आपल्याला नाही मिळणार. तर असे बांबूचे स्पून, बांबूचं स्ट्रॉ असे सगळे मिळतात. असं एक बांबूचं कटलरीच मिळतं, तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये आहे तसे, ते प्रेफर करा. पण प्लास्टिकचे स्पून किंवा प्लास्टिकचे कप्स, प्लास्टिकच्या प्लेट्स हे जेव्हा कधी ट्रॅव्हल करतात त्यावेळे हे नका यूज करू. तर हे होते प्लास्टिकसाठी काही अल्टरनेटिव्स. तुम्हाला अजून काही अल्टरनेटिव्स माहिती असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स व फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका. चल, बाय.